दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय आराध्या ज्वेलर्स। 28 फेब्रुवारी रोजी मंगरुळपीर येथील स्वर्गीय वसंतराव नाईक वाचनालयाच्या सभागृहामध्ये रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 जयंती प्राध्यापक गंगाधर बनबरे प्रवक्ता प्रदेश संभाजी ब्रिगेड यांच्या व्याख्यानाने साजरी करण्यात आली। याप्रसंगी अध्यक्षस्थानी वंचितचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे वाशिम हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळपीर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर गजाला खान माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ परडीकर आणि सचिन परडीकर आदी विचारपीठावर उपस्थित होते। याप्रसंगी स्थानिक पत्रकार मंडळींचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने समाजरत्न पुरस्कार प्राप्त पत्रकार विनोद डेरे यांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक बनबरे यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जनता उपस्थित होती। लय प्रॉब्लेम आपला झाले, आपले डोके सरळ नसल्यामुळे इथे गुलामगिरी वाढलेली, आपण बंडच करायला तयार नाही, आपल्याला गुलामीची सवय झाली आणि म्हणून लोकशाही समाज व्यवस्था आपल्याला या देशामध्ये खरंच रुजवता का आली नाही। आणि शिवाजी महाराजांचं वेगळेपण जर आपण समजून घेतलं नाही तर भावंडानं खूप मोठा प्रॉब्लेम पुढील काळात येण्याची शक्यता आहे। म्हणून बाबासाहेबांवर आरोप झाले त्या काळामध्ये की भारताचं संविधान हे फ्रान्समधून घेतलं उसणं चोरलं बाबासाहेबांनी, तेव्हा बाबासाहेबांनी तेव्हाच उत्तर देऊन ठेवलेलं आहे। बाबासाहेब म्हणाले हे जे मी भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आलेली आहेत ही मूल्य मी फ्रान्स किंवा जर्मनीहून घेतलेली नाहीत, तर ही मूल्य बुद्ध आणि शिवाजी राजांच्या विचार आणि कार्यातून मी संविधानात घेतलेली आहेत हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। आणि म्हणून भारतच नव्हे तर लोकशाहीला आजही हवा हवासा वाटणारा राजा, मग त्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप किती उत्कृष्ट उच्च दर्जाचं असेल याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। प्रत्येकाकडे जर स्वतः सोबत आणलो तर आपण भविष्यात काहीच करू शकणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे हेच केलेलं होतं घटना लिहिताना, त्या बाकी त्या देशांमध्ये कोणत्या देशामध्ये घटना म्हणजे कोणत्या देशाचे राज्य चांगल्या प्रकारे चालत आहे, कोणत्या देशामध्ये प्रॉब्लेम आलेले आहे या सगळ्यांचा विचार करून त्यांनी ही घटना लिहिलेली आहे। आणि आपण भारतीय लोक एवढ्या भाषा एवढे वेगवेगळे जात धर्म असून आपण नशिबवान आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेमुळे आपला देश अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे आजची जी लोकशाही आहे या लोकशाहीला सगळ्यांनाच माहीत आहे की ज्या वाईट गोष्टी आज घडत आहे याला आपण स्वतः मतदार जबाबदार आहोत। आपण स्वतः थोडेफार पैसे घेतो, दारू मरणामध्ये आपलं मत विकतो, राजकारणी लोक पण या गोष्टीचा फायदा घेत आहेत आणि त्यांच्या हिशोबाने राजकारण चालत आहे। घटना जर आपली जर चांगली नसती, आपलं खोड जर मजबूत नसतं तर आपल्या देशामध्ये त्याची आधीच हुकूमशाही आलेली असते। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी विनोद डेरे वाशिम। अब सोना खरीदे आसान किश्तों में, 100% प्योर ज्वेलरी। हमारा पता शारदा चौक गणेश नगर नंदनवन नागपुर।